यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जेव्हा कधीही धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा मी येईन। माझ्या रूपाने एक असा मनुष्य जन्माला येईल जो धर्मावर आलेलं संकट दूर करेल। धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे कर्म, धर्म म्हणजे अस्तित्व। मराठा समाजाच्या अस्तित्वाची लढाईला बळ देण्यासाठी साक्षात एक अवतारी पुरुष धरतीवर अवतरला असं म्हणायला हरकत नाही। या पुरुषाने मराठा समाजाला स्वतःची ओळख मिळवून दिली। या युग पुरुषामुळे मराठा समाजाच्या अस्तित्वाची दखल जगाने घेतली। त्या युग पुरुषाच्या चरणी नतमस्तक होऊन आज त्याच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न। त्या समर्थ पुरुषाचं नाव आदरणीय ॲडव्होकेट शशिकांत आबाजी पवार, म्हणजेच आपले माननीय आप्पासाहेब। चिखलात उगवणाऱ्या कमळाप्रमाणे शशिकांत पवार यांचा जन्म अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये झाला। घरची परिस्थिती बेताचीच। ठाकूरद्वार रोड गिरगाव इकडे शिकत असताना त्यांच्यावर शिक्षणाचे संस्कार होत होते। त्यांच्या वडिलांचा म्हणजे आबाजी पवार यांच्या छापखान्याचा व्यवसाय। त्या काळात बाजारातून कागदाची रिमे सायकलवर टाकून प्रेसवर आणण्याचं काम आणि नंतर डिलिव्हरी करण्याचं काम स्वतः आप्पासाहेब करायचे। कर्म हाच खरा धर्म हे बाळकडू त्यांना अगदी लहानपणीच मिळालं। कुठलंही कर्म छोटं नसतं, धर्मापेक्षाही मोठं असतं। या तत्वावर आप्पासाहेब यांनी कुठलाही कमीपणा अंगी न बाळगता आपल्या वडिलांना मदत केली। वडिलांना आपल्या मुलाला अगदी लहानपणीच एक बाप मंत्र दिला, नोकरी करायची नाही। 1953 साली सुरू झालेलं मराठा जागृती हे त्रैमासिक म्हणजे मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या लढाईत त्यांच्या वडिलांचा एक फार मोठा हिस्सा होता। या मासिकात माननीय प्रबोधनकार ठाकरे यांचे लेख असत। त्या काळात आबाजी पवार आणि प्रबोधनकार ठाकरे या दोन कल्पवृक्षांखाली भविष्यातील दोन मोठे गगनचुंबी वटवृक्ष वाढत होते। एक म्हणजे स्वतः युगपुरुष माननीय श्री शशिकांतजी पवार उर्फ आप्पासाहेब आणि दुसरे म्हणजे हिंदू हृदय सम्राट श्री माननीय बाळासाहेब ठाकरे। आप्पासाहेबांवर सामाजिक चळवळीचे संस्कार होत असताना आता त्यांचं रक्त सळसळायला लागलं होतं। लुटुपुटूच्या लढाया खेळत ज्याप्रमाणे शिवबाने आपलं सैन्य उभं केलं त्याचप्रमाणे शशिकांत पवार यांनी आपली पहिली वहिली संघटना बांधली। हुतुतू खेळत असताना त्यांनी आपल्या मित्रांना एकत्र करून क्षत्रिय मराठा सेवा संघ ह्या संघटनेचा जन्म झाला। शूरवीर योद्ध्याला सैन्य जमा करण्यासाठी हातपाय पसरावे लागत नाहीत। कुणी नाही सोबती, मीच माझा सांगाती या तत्वावर आप्पासाहेबांनी अतिशय निर्धाराने आपली वाटचाल सुरू केली। जितका दिसतो तितका हा प्रवास सहज आणि सोपा नव्हता। ॲडव्होकेट शशिकांत पवार ते आप्पासाहेब हा प्रवास कसा झाला? त्यासाठी एका सामान्य पुरुषाला कुठल्या अग्निपरीक्षांना सामोरं जावं लागलं? 1971 साली रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगाव तालुक्यात जिल्हा परिषदेला स्वतंत्र उमेदवार म्हणून शशिकांत पवार यांनी आपला अर्ज भरला आणि ते तिकडून निवडूनही आले। राजकीय कारकिर्द त्यांची वाट बघत होती। त्यांनी ठरवलं असतं तर मोठी मोठी पदं घेऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी एका उच्च स्तरावर नेलं असतं। मात्र शशिकांत पवार यांना खुणवत होता आपल्या माणसाच्या अस्तित्वाचा प्रश्न। त्यांना बेचैन करत होता मराठा समाजाच्या त्या प्रखर ज्योतीचा प्रश्न, जी ज्योत शिवकालीन युगात एका युगपुरुषाने पेटवली होती आणि आज ती विझण्याच्या मार्गावर होती। शशिकांत पवार यांनी राजकीय कारकिर्दीला सलाम ठोकला। शशिकांत पवार यांना पहिली संधी मिळाली ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 300व्या पुण्यतिथीनिमित्त राजमाता श्री सुमती देवी धनवटे यांच्या समवेत शिवमुद्र प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून रायगडावर हा पुण्यतिथीचा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आणि अथक श्रम करून ज्यावेळी ह्या सोहळ्यासाठी माननीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचं रायगडावर आगमन झालं त्यावेळी हा सोहळा कृतार्थ झाला। हा सोहळा यशस्वी होण्यासाठी शशिकांत पवार यांनी अविरत आणि अखंड परिश्रम घेतले। त्यांना काळजी होती मराठा समाजाच्या इब्रतीची, त्यांना काळजी होती मराठा समाजाच्या मानसन्मानाची। क्षत्रिय मराठा ज्ञाती समाज इसवी सन 1900 साली ह्या संघटनेची स्थापना झाली होती। मात्र अनेक वर्षांपासून ह्या संस्थेच्या कार्याला गती मिळत नव्हती। आता ती मरगळ झटकली गेली।
माथाडी कामगार नेते श्री अण्णा साहेब यांना त्या संस्थेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आले आणि शशिकांत पवार यांनी सरचिटणीस होऊन संस्थेच्या कामाला सुरुवात केली. क्षत्रिय मराठा ज्ञाती सम याचं नामांतर करून अखिल भारतीय मराठा महासंघ हा महासंघ जन्माला आला आणि मराठा गरजू लागला. त्याच्या डरकाळ्या अखंड महाराष्ट्रात घुमू लागल्या. मराठा समाज खडबडून जागा झाला. ती जाग आणली अण्णासाहेब पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने. धनुष्यातून बाण सुटला होता, कार्य थांबले नाही. अण्णासाहेबांनी कार्याचा वेग वाढवून 22 मार्च 1982 रोजी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढला. ह्या यशस्वी मोर्चानंतर अण्णासाहेबांचं दुर्दैव निधन झालं आणि एका चळवळीला विराम मिळाला. माथाडी युनियन व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाचा त्याग केला. या सगळ्या घटनांचा साक्षीदार होता एक अभेद्य कार्यकर्ता आणि नेता, शशिकांत पवार. श्री प्रभाकर शिंदे, श्री मनोहर जाधव, श्री किशनराव वरखिंडे हे निष्ठावंत कार्यकर्ते तिकडे हजर होते. चर्चा झाली, विचारविनिमय झाला. परळी वैजनाथ जिल्हा बीड येथे सर्वसाधारण सभेत ॲडव्होकेट शशिकांत पवार यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आणि इथून उभा राहिला ठिणगीतून एक ज्वालामुखी. मशाली पेटत गेल्या आणि पेटला एक वणवा. याच सभेत शशिकांत पवार यांना अप्पासाहेब हे नाव देण्यात आलं. सहस्रभुजांनी उभे राहिले अप्पासाहेब आणि त्यांनी फुंकलं एक रणशिंग. महाराष्ट्रच नव्हे तर देशाला त्या रणशिंगामुळे जाग आली आणि देशाच्या क्षितिजावर एका नावाने परत एकदा आपला ठसा उमटवला. ते नाव होतं मराठा. आणि त्याचसोबत झळकत होता एक दैदिप्यमान सूर्य, माननीय शशिकांत पवार, म्हणजेच आपले लाडके मार्गदर्शक अप्पासाहेब. आरक्षण, ॲट्रॉसिटी केसेस, सीमा भागाचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या शेतमालाचा प्रश्न, कामगार प्रश्न, हे सगळे प्रश्न घेऊन रणधुमाळी माजली. सभा, संमेलनं, उपोषण, रस्ता रोको, मोर्चे सुरू झाले. हे करत असताना अप्पासाहेब यांनी मराठा या शब्दाला वेगळी व्याख्या दिली. जो मराठी मातीशी इमान ठेवून आहे, जो महाराष्ट्राच्या मातीतला आहे, जो मराठी माणसावर प्रेम करतो, तोच मराठा. पुण्यातील शनिवार वाड्यासमोर झालेल्या प्रचंड सभेत अप्पासाहेब यांनी जनतेला आवाहन केलं आणि बहुजनांमध्ये वैरत्व वाढू नये यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दाखवली. या आव्हानाची दखल घेत श्री रामदासजी आठवले यांनी समाज कल्याण खात्याचे मंत्री झाल्यावर अप्पासाहेब यांना दलित मित्र हा पुरस्कार दिला. त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय सुधाकरराव नाईक यांनी देखील अप्पासाहेब यांच्या विचारांची दखल घेतली. भिवंडीमधील शिवजयंतीची मिरवणूक असो किंवा राजपुतांची क्षत्रिय सभा असो, अप्पासाहेब यांनी आपला ठसा वेळोवेळी उमटवला. अप्पासाहेबांच्या कार्याची व्याप्ती इतकी विशाल होती की तामिळनाडूमध्ये अप्पासाहेब आणि स्थानिक जनतेमध्ये भाषेचे अंतर असताना देखील आज देखील तिकडची जनता अप्पासाहेबांचं नेतृत्व मान्य करते. इतका मोठा प्रवास आणि हे शिवधनुष्य उचलायला दंडांमध्ये असलेल्या ताकदीसोबत आध्यात्मिक बैठक ही तितकीच महत्वाची असल्याची जाणीव अप्पासाहेब यांना होती. परमपूज्य गगनगिरी महाराज, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, राष्ट्रीय युवा संत भय्यू महाराज, श्री नरेंद्र महाराज, रेवदांड्याचे नाना धर्माधिकारी या सर्व आध्यात्मिक गुरूंशी जवळीक साधून अप्पासाहेब यांनी आपली आध्यात्मिक बैठक मजबूत केली, ज्याचा उपयोग त्यांना वैयक्तिक आयुष्यात आणि समाज कार्य करताना झाला. मराठ्यांचा 16% आरक्षणाचा मुद्दा अप्पासाहेब यांनी उचलून धरला. मुंबईत अस्तित्वात असलेल्या सगळ्या मराठा संघटना एकत्र करून महासंमेलन भरवण्यात आलं. अप्पासाहेब यांनी समाजाला डोळे उघडून भविष्याकडे बघण्याची गरज असल्याचं सांगितलं. किती दिवस स्वतःच्या अस्तित्वाची शोकांतिका गात राहणार, किती दिवस शेत जमिनीची कामं करत राहणार, ह्यापुढे नांगर धरायचा की बुद्धी खर्च करून पैसा कमवायचा, अशा अनेक प्रश्नांना अप्पासाहेब यांनी लोकांपुढे वाचा फोडली. माझ्या वेळी हे सांगणारं कोणी नव्हतं, आज मी तुमच्या मागे आहे, व्हा पुढे. अप्पासाहेब यांनी हा कानमंत्र दिला, मराठी तरुणांना संजीवनी दिली आणि जन्माला आला मराठा बिझनेसमॅन फोरम. ही आर्थिक चळवळ मराठा समाज आणि पर्यायाने बहुजन समाजाला पुढे नेणारी चळवळ ठरणार आहे याची अप्पासाहेब यांना खात्री होती आणि आजही आहे.
अप्पासाहेब यांच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा समजून घ्यायला हा आढावा खरंच खूपच छोटा आहे. मात्र त्यांच्या कार्याला खरंच जर सलाम करायचा असेल तर त्यांच्या विचारांच्या प्रवाहात स्वतःला झोकून देऊन त्या विचारांची गंगा समाजातील सर्व ठिकाणी पोहोचवणं हीच खरी त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना दिलेली भेट ठरेल. अप्पासाहेब, तुम्हाला विनंती आणि साकड आहे, तुमचं मार्गदर्शन सदैव आमच्या सोबत राहावं, तुमचं बोट धरून आम्ही अखंड चालत राहावं, तुमच्या नजरेतून आम्ही देशाकडे पाहावं, तुमचं स्वप्न हेच आमचं ध्येय बनावं.